भारत सरकारची कौशल्य विकास मंडळाची योजना देशातली सगळ्यात जुनी आणि सगळ्यात यशस्वी योजना म्हणून याची गरज होती. 1967 श्रमिक विद्यापीठ मुंबई वरळीला स्थापन झालं आणि त्याच्या माध्यमातून पूर्ण देशभर वेगवेगळे वोकेशनल ट्रेनिंग दिले. नंतर भारत सरकारला त्यावेळेस मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट, तर सरकारला वाटलं की ही योजना प्रत्येक जिल्ह्यात असायला म्हणून त्याचं नाव चेंज केलं त्यांनी जनशिक्षण संस्थान केलं 2012. आणि साधारण 2015 ही योजना मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंटमध्ये आहे आणि आज पूर्ण देशामध्ये 303 जनशिक्षण संस्थान आहे आणि हे सगळे जनशिक्षण संस्थान रिपोर्टिंग टू गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, म्हणजे देशातली सगळ्यात यशस्वी योजना जरी असली तरी मिनिस्ट्रीची सेक्रेटरी डायरेक्ट डायरेक्टरशी कॉन्टॅक्टमध्ये, म्हणजे आमचा रिपोर्टिंग कलेक्टरांना पण नाही डायरेक्ट सेक्रेटरी. सेंट्रलची योजना असल्यामुळे कंट्रोल खूप चांगला आहे सेंट्रलचा. सगळं जो डाटा आहे तो पोर्टलवर थ्रू भारत सरकारला सबमिट होतो आणि तळागाळातल्या गरीब गरजू ज्या कमी शिकलेल्या आहेत, जे अंगठे मारतात अशा लोकांसाठी खास करून ही योजना. तर मागच्या 20 जनशिक्षणला झालेलं आहे तर 64,000 जास्त विद्यार्थ्यांना आपण ट्रेनिंग दिलेलं आहे वेगळ्या ट्रेन होतं आणि खास करून मागच्या 10 ते 12 वर्षामध्ये रोहेकर सरांच्या विशेष प्रयत्नातून रोहा पंचक्रोशीमध्ये मोठं काम JSSC झालेलं आहे आणि मला वाटतं की 10,000 जास्त विद्यार्थी रोहेकर सरांच्या गायडन्समध्ये ट्रेन तर झालेच पण विथ एव्हिडन्स, प्रॉपर एव्हिडन्स, प्रॉपर फोटोग्राफ्स, प्रॉपर रिपोर्ट्स सरांकडे ते सगळं आहे. आत्ताचा पण रिपोर्ट या वर्षात आम्ही वर्षाचा एक रिपोर्ट तयार करतो की कोणते विद्यार्थी शिकले, कोणत्या कास्टचे होते, त्यांचं वय काय, जन्मतारीख काय, मोबाईल नंबर काय असं